तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, यह हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। और तुम्ही असं विचारताय काय? तुम्ही मदत नाही मागायची, तुम्ही डायरेक्ट आदेश द्यायचा। बघा देऊ सत्या काय तुमच्या शब्द बाहेर आहे, मी पोचवीन बियाणं गावागावात। तात्यासाहेब एकच नंबर कल्पना आहे बघा। अहो तुमची हीच गोष्ट तर मला सगळ्यात जास्त आवडते, तुम्ही फक्त मतांचं राजकारण करत नाही तर तुम्ही शेतकऱ्यांचे खरे कैवारी आहात। कौतुक कौतुक केवळ कौतुक। आता तू घरी जा, मी सांगतो कधी हे पोहोचवायचे ते। आराम कर, खूप काम करायचं पुढे। ठीक आहे तात्या साहेब। आशीर्वाद। एखाद्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेम कसा लावायचा ना हे तुमच्याकडनं चांगलंच शिकायला मिळते तात्या साहेब। तात्या साहेब गावागावात अंमली पदार्थ पोहोचण्याची आयडिया तुमची भारी आहे बरं का? चुकून मागून जर पोलिसांना सत्या सापडलं तर? त्याची बायको पोलीस आहे, ते बघून घेतील काय करायचं। नका पाहू बाई माग वळून। एवढे वाजले अजून भी पत्ता नाही, तो बलमाने हा निस्ता फिरत असतात। वेळ होणार आहे तर कळवायचं तरी ना। साताऱ्यात गस्त घालायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का काय माहिती। जाऊ दे, आईला फोन करते आणि झोपून टाकते। हॅलो आमरे, आईची तब्येत कशी आहे ग आता? ठीक आहे, काळजी घे तिची आणि तू भी जास्त लोड घेऊ नकोस। हा चल ठेवते फोन। आता याच्याशी बोलू का नको? म्हणजे मूड असेल का याचा बोलायचा? एवढी मदत केली आणि मी सध्या थँक्यू म्हणायचं विसरली। बोलू का? नाही नको।